विनोद कथोरे, पत्रकार. आपण पाहतात मशाल न्यूज. आज ग्रामीणचे आपले नेते प्रकाशजी पाटील साहेब यांचा आज वाढदिवस आहे, आणि त्यांच्या वाढदिवसानिमित्त जे जे कार्यक्रम आज राबवण्यात येतील त्यांचे सहकारी आणि माजी सरपंच आपल्यासोबत आहेत, आपण त्यांच्याशीच बोलूयात. आज पाटील साहेबांचा बर्थडे आहे, आणि त्या बर्थडे आज वाढदिवसानिमित्त आज जे काय कार्यक्रम आहेत ते कार्यक्रमांची दिशा आणि जनतेसाठी त्याचा काय उपयोग असणार आणि ते कार्यक्रम काय आहेत त्यासाठी तुम्ही दोन शब्द काय आहेत. सुरुवातीला मी आज आपले सगळ्यांचे लाडके सन्माननीय प्रकाशजी पाटील साहेब, शिवसेना उपनेते व पारसिक बँकेचे उपाध्यक्ष यांना आमच्या सगळ्यांतर्फे त्यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देतो. साहेबांना जे आज स्थान लाभलेलं आहे हे आपण पाहतच आहे की ठाणे ग्रामीणमध्ये आम्ही त्याचे साक्षीदार आहोत की गेली 30 वर्ष ठाणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागामध्ये जर कोण एकमेव नेते असतील तर ते प्रकाशजी पाटील साहेब. स्वर्गीय धर्मवीर आनंद दिघे साहेब यांचे पट्टे शिष्य, तसेच आत्ताचे आपले यशस्वी मुख्यमंत्री माननीय श्री एकनाथजी शिंदे साहेब यांचे सहकारी, यांच्या सहकाऱ्यांनी ठाणे जिल्हा ग्रामीणमध्ये शिवसेना ज्यांनी वाढवली, त्यांनी अनेक शिवसैनिक घडवले, ज्यांनी अनेक बेरोजगारांना रोजगार दिला आणि अडल्यानडल्याला मदत केली, असे ते स्वतःच्या कर्तृत्वाने पुढे गेलेले आमचे सर्वांचे लाडके पाटील साहेब यांचा आज वाढदिवस. त्यांच्या ह्या वाढदिवसाच्या निमित्ताने आज परंपरेप्रमाणे लोकउपयोगी समाजउपयोगी कार्य त्यासाठी आज आयोजित केलेलं आहे रोजगार मिळावा. आज सकाळपासून तरुणांची इथे भरपूर गर्दी आहे की कुठेतरी आपल्याला रोजगार पाटील साहेबांच्या माध्यमातून मिळेल. त्याबरोबरच नेत्र तपासणी शिबिर, आरोग्य शिबिर असे समाजउपयोगी कार्य आज इथे राबवलेले जात आहेत, आणि हीच जी गर्दी आहे आणि हे जे कार्य आहे ही साहेबांची खरी ओळख आहे. आज खरोखर आज आम्हाला साहेबांबरोबर काम करताना जो अनुभव मिळाला त्या अनुभवामुळेच आज आम्ही इथे समाजकारणात आणि राजकारणात आहोत हे सांगायला मला इथे आनंद आणि धन्यता वाटते. परत सर्वांतर्फे पाटील साहेबांना शुभेच्छा, त्यांना ईश्वरचरणी अशी प्रार्थना करतो की उत्तम आरोग्य लागो, उत्तम त्यांना आयुष्य लागो आणि राजकारणामध्ये उंच उंच शिखरावर त्यांना जाण्याची संधी मिळो आणि आम्ही सर्व त्यांच्या बरोबर आहोत. धन्यवाद. आपण बघूया आता रोजगार मेळावा आणि नेत्र शिबिराचा कार्यक्रम आहे, आपण बघूया. आपण बघितलं पाटील साहेबांच्या वाढदिवसानिमित्त रोजगार मेळावा नेत्र शिबिर हा जो कार्यक्रम आहे हा राबवण्यात आलेला आहे. आपण पाहत होता मशाल न्यूज. धन्यवाद.